मंडळी नमस्कार, आज आपल्या बरोबर योगेश राव आहेत एकदम. नमस्कार. नमस्कार मंडळी. स्ट्रॉंग मॅन एकदम, पुणे जिल्ह्यातले ते आहेत. आणि योगेश राव, काय आपला हा जो काय आता प्रयोग चालू आहे, एक म्हणजे कसलं बियाणं आहे दादा? हे कशाडचं बियाणं आहे जे की आपल्या रस्त्याकडेला डोंगराला मुबलक प्रमाणात उगवतं. तण म्हणून एक प्रकारे ते तण आहे, एक प्रकारचं तण आहे आणि जे की खूप उंच वाढतं, रसरशीत असतं. तसं एक कशाड बियाणं आहे. कशाडचं जे आहे त्या बरेचसे आपल्या गावाकडचे जे लोक आहेत पूर्वी हे त्याचं घर बांधण्यासाठी पण त्याचा उपयोग करायचे. बरोबर. बरेचसे जे आदिवासी बांधव आहेत ते त्याच्यापासून घर बांधण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करायचे. बरोबर. तर मग हे कशेड जे आहे हे तर आपल्या इकडे तण आहे, या तणाचा तुम्हाला दिसतंय की इकडे पूर्ण आपलं गुणभर आपण भरलेलं आहे. तर त्याचा नक्की काय म्हणजे त्याचा काय आपण उपयोग काय करणार आहोत किंवा काय प्रयोग आहे का? आता माझी ओळख मी सांगतो, योगेश बनसुडे. मी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील यशड सेवक म्हणून काम करतो, जे आपल्या सगुण बागेत आदरणीय बडस्वदांच्या म्हणजे त्यांनी जे निर्माण केलं या साठी तंत्र, आज जे की महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी अशा पद्धतीनं हे तंत्र वापरून आनंदी होत आहे आणि त्यांचं जमीन सुधारते, उत्पादन वाढते. ते तंत्र बघण्याचं त्या तंत्राच्यासाठी आता जो मोठा एक कार्यक्रम झाला, त्यासाठी जवळजवळ 500-600 शेतकरी आले होते आणि स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये त्या तंत्राचं बघण्यासाठी, की ते एवढं चांगलं तंत्र आहे आणि आता त्याला हजारोनी त्याला फॉलोअर्स आहेत. हो, हजारो शेतकरी अशा पद्धतीने शेती करतायत, आनंदी होत आहेत. आणि ह्या अशा पद्धतीने शेती करत असताना आता आम्ही हा जो प्रयोग करतोय आपल्या महाराष्ट्रातील मान तालुका, जिथे की खूप कमी पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी जर म्हणजे अगदी बंजर जमीन, बऱ्याच ठिकाणी पडीक जमिनी आहेत, जमिनीची धूप झालेली दिसते, बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी काहीच उगवत नाही, त्या ठिकाणी आम्ही आदरणीय बडस्वदांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आपली यासाठी गादीवापी तयार करून त्यावरती हे कशाडचं बियाणं टाकणार आहोत आणि त्यामध्ये हे कशाड उगवल्यानंतर, रसरशी झाल्यानंतर त्याच्यावर टाकून ग्लायफोसेटची तणनाशकाची फवारणी करून हे जे काही रसरशी जे गवत तयार झाल्यानंतर जागोजाग कुजवणार आहोत आणि कुजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे बायोमास तयार होईल, म्हणजे त्याच्यात ते खत तयार होईल आणि जमीन आपल्याला हाताशील म्हणजे जर सुपीक होईल आणि त्या अनुषंगाने आपण हा प्रयोग करतो आहे. बरोबर. जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि म्हणजे त्याची जमीन सुपीक होईल. सो मंडळी नमस्कार. तर तुम्हाला हा जो प्रयोग आहे हा एकदम बेसिक प्रयोग आहे, तुम्हाला दिसत असेल हे जे कशेडचं जे अंड्यासारखं तुम्हाला दिसतंय हे कशेडचं खूप छान हे बियाणं आहे. हे बियाणं आपल्या इकडे तरी म्हणजे आपण जिकडे रायगड जिल्ह्यात आहोत कर्जत तालुक्यामध्ये, हे कशेड हे एकदम बेसिक गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा मला असं वाटतं अख्ख्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हे तण सगळीकडे असेल, पण हे नुसतं तण नसून त्याचं खूप उपयोगी तण आहे. ते डोंगरांवरती खूप असतं आणि आत्ताचा जो आपला प्रयोग आहे तो मान तालुक्यामध्ये आपल्याला आपले जे सेवक आहेत एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, तर ही एक म्हणजे शेतीमध्ये क्रांती करणारा हा एक त्याचं एक टेक्निक आहे जी आपल्या सगुणा बागेमध्येच तयार झाली. चंद्रशेखर भडसावळे कृषी भूषण कृषीरत्न शेतकरी जे आहेत माझे वडील, तर त्यांनी ह्या टेक्निकचा आपण त्यांनी त्याची शोध लावलेला आहे आणि त्याला तर हजारो शेतकरी फॉलो करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रदूषण कमी होतं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे कष्ट आहेत ते कमी होतात, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे उत्पादन ते दुपटीमध्ये तरी निदान वाढतं. तर अशा प्रकारचा हा एक युनिक शेतीचा प्रकल्प आहे, त्याच्याविषयी आपण अधिक माहिती देऊ. आणि हे जे प्रयोग आहेत हे असे प्रयोगसुद्धा आपले SRTचे जे सेवक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात आणि हे एवढं जे अगदी टाकाऊ तसं बघायला गेलं तुम्ही तर आपल्या सर्व जंगलांमधलं हे एकदम टाकाऊ तसा पदार्थ आहे आणि ह्या टाकाऊ पदार्थापासून आपण एखादा तालुका कसा सुपीक करता येईल त्याच्याविषयी आपले प्रयत्न चालू आहेत. कारण की हे वन ऑफ द टफेस्ट प्लांट आहे, हे खूप टफ आहे प्लांट, खूप सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती ते कसंही वाढतं आणि त्याला फार जास्त पाण्याची गरज नसते. तर आपला हा जो मान तालुका आहे, ह्या मान तालुक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जमिनीची धूप झालेली आहे, तिकडे झाडं तरी ऑलरेडी कमी आहेतच आणि तिकडे काहीही उगवत नाही आणि त्याच्यामुळे तिकडचा शेतकरी एकदम हैराण आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा आता जो प्रयोग आहे हा प्रयोग आपण करणार आहोत. त्या प्रयोगाचं पुढे काय होतं ते आपण योगेश रावणकडनं सतत अपडेट ठेवत राहू. तर मंडळी, आपण SRTविषयी अजून SRTचे स्वतःचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्यांची स्वतःची वेबसाईट आहे, ह्याच्याविषयी अधिक तुम्हाला माहिती घ्यायची असेल तुम्ही नक्कीच त्याच्याविषयी बघा. तुम्ही जर का शेतकरी असाल तर तुम्ही कदाचित SRTचं नाव ऐकलेलंच असेल, पण तुम्ही जर का शहरामधली जर का मंडळी असाल किंवा तुम्ही जर का शेतकरी नसाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की शेतकरी शेतांमध्ये किंवा तुम्हाला जे आत्ता सध्या जे हवामानामध्ये बदल जे दिसत आहेत ते हवामानाचे बदल हे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खूप कमी प्रमाणात शेतकरी हे आता आपल्या समाजामध्ये उरत आहेत. सगळेजण शेतीचा व्यवसाय, शेतीचा जो व्यवसाय नाही म्हणता येणार, शेतीचा जो काय एक प्रकार आहे ते सोडून दुसऱ्या सगळ्या ठिकाणी दुसऱ्या व्यवसाय दुसऱ्या नोकऱ्यांमध्ये सगळे घुसत आहेत. त्याच्यामुळे शेतकरी कमी होत आहेत आणि आपल्याला काही वर्षांमध्ये चायनाकडून
किंवा अशा पाकिस्तान बिकिस्तान वाल्यासारख्या जे देश आहेत त्यांच्याकडनं आपल्याला अन्न विकत घ्यायची वेळ पडणार आहे, तर हे कमी होण्यासाठी ते संपण्यासाठी आपल्याकडे असे SRT सेवक आहेत जे आपल्याला खूप मदत करत आहेत, आणि आपल्याकडे सगुणाबागेमध्ये असे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे प्रयोग चालू असतात ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती नसते जेव्हा आपण पर्यटक म्हणून येतो तेव्हा, किंवा आपण जेव्हा जनरल चॅनल बघतो तेव्हा तुम्ही जनरल निसर्गामधल्या गोष्टी बघता, पण हे जे प्रयोग आहेत ते सुद्धा आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणावर ज्याच्यानी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बदलू शकते, संपूर्ण देशामधले जे काही असे वेगवेगळे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. सध्या तर हजारोच्या संख्येमध्ये शेतकऱ्यांना मदत होते, आणि तुम्हाला दिसतंय की आपण काही काही जे दुष्काळी जे आपले तालुके आहेत त्यांनासुद्धा आपण सुपीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो धन्यवाद योगेशराव, आणि तुम्ही आम्हाला अपडेट ठेवत राहा काय आहे ते. नक्की. आणि म्हणजे प्रयोगाचे जे जे काही सुधारणा होतात काय होतात त्याच्याविषयी तुम्ही सांगत राहा, त्याच्याविषयी तुम्ही एखादा व्हिडिओ पाठवा किंवा तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्याच्याविषयी कळेल. सो थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.